एक्स इक्वल टू वन आणि एक्स इक्वल टू फोर. इंटिग्रेशन मध्ये जर मी डीएक्स असं लिहिलं तर तुम्हाला इथे ज्या लिमिट द्या लागते या एक्स वनच्या असते, आणि जर इथं मी डीवाय लिहिलं तर तुम्ही इथे ज्या लिमिट पुट करता या वाय वनच्या असतात. आता प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला लिमिट गिवन आहे एक्सच्या, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम हे डीएक्सच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करा लागणार. आणि प्रॉब्लेम जर तुम्हाला डीएक्सच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर ते प्रॉब्लेम वाय मध्ये कन्वर्ट करावं लागणार, म्हणजे हा एक्स या साईडला जाऊन काय होणार, डिव्हाइड. बघा आता सोल्युशन, एक्स वाय इक्वल टू टू हे आपल्याला गिवन आहे, यालाच मी वाय इक्वल टू लिहितो आता टू अपॉन एक्स. एक्स मी त्या साईडला जाऊन डिवाइड केला. ओके, नाउ लेट ए बी द रिक्वायर्ड एरिया. लेट ए बी द रिक्वायर्ड एरिया, आणि एरियाचा फॉर्म्युला असतो ए इक्वल टू इंटिग्रेशन. लिमिट गिवन आहे वन टेन्स टू फोर, सो वन टेन्स टू फोर. कोणत्या फॉर्म मध्ये आहे प्रॉब्लेम, वाय. सो वाय डीएक्स, इथे जर डीएक्स आलं तर बराबर आपण इथे एक्सच्या लिमिट पुट केल्या. अगेन ए एज इट इज वन टेन्स टू फोर, y ची व्हॅल्यू आहे आपली टू अपॉन एक्स डी एक्स. टू कॉन्स्टंट आहे, टू बाहेर जाणार, टू बाहेर गेला, वन टेन्स टू फोर राहिला वन अपॉन एक्स डी एक्स. अगेन a एज इट इज, टू एज इट इज. आता हा जो आपला 1 बाय एक्स आहे, 1 बाय एक्स चं इंटिग्रेशन काय होते, तर लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स, तर लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स. आणि लिमिट गिवन आहे 1 टेन्स टू 4, 1 टेन्स टू. पुन्हा ए एज इट इज, टू एज इट इज. एक्स मध्ये पहिले आपण अप्पर लिमिट पुट करू, तर हा होणार लॉग ऑफ मॉड ऑफ 4 साइन मायनस. मग त्याच एक्स मध्ये आपण लोअर लिमिट पुट करू, लॉग ऑफ मॉड ऑफ 1. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, जा इंटिग्रेशन सॉल्व झाल्यानंतर जेव्हा आपण लिमिट पुटअप करत असतो तर आधी पुट करावी लागते अप्पर लिमिट, आफ्टर दॅट पुट करतो आपण लोअर लिमिट. इथे अप्पर लिमिट आपली 4 होती म्हणून मी लॉग 4 पुट केलं. लिमिट अप्पर लिमिट पुट केल्या बरोबर साईन हे निगेटिव्ह द्यायची, त्यानंतर आलं लॉग 1. आता लॉग 1 जर म्हटलं तर डायरेक्ट 0 होते, तुम्ही तसं पण त्याला कन्सिडर करू शकता, लॉग 1 0. मग काय राहिला, फक्त लॉग 4. सो ए इक्वल टू 2 इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ 4. हा जो 2 इंटू आहे या असा जाऊन त्याचा काय होत असतो, रेस 2. लॉगची प्रॉपर्टी आहे, तर तो 4 चा काय होणार, स्क्वेअर. आणि 4 चा स्क्वेअर किती होणार, तर 16. सो लॉग ऑफ मॉड ऑफ 16 स्क्वेअर युनिट. हा आला विद्यार्थी मित्रांनो आपला एरिया. राईट डाऊन दिस फास्ट. अरे ते राहिलं, लिहून घ्या पहिल्याला. ही आहे आपली एक्स एक्सिस आणि ही आपली वाय एक्सिस. लिमिट बघून घ्या, आधी आहे एक्स इक्वल टू 1, म्हणजे या पोझिशन पासून ड्रॉ करू, एक्स इक्वल टू 1. त्यानंतर आहे एक्स इक्वल टू 4, इथे असणार आपला एक्स इक्वल टू 4. आणि हा एक्स वाय इक्वल टू 2 हे आपलं कर्वचं इक्वेशन असते. एक्स वाय इक्वल टू काय, 2, म्हणजे एक्स आणि वाय एक्सिसचा मल्टिप्लाय. तर या साईडला असा सिम्पली फक्त काय ड्रॉ करायचा,
कर्व आणि तो एरिया करू आपण शेडेड. ओके ड्रॉ दिस डायग्राम. सो ऑन बी ए एस ई डी प्रॉब्लेम बेस्ड ऑन लेटस रेक्टम एल ए टी यू एस लेटस रेक्टम आर ई सी टी यू एम. ओके नाउ सी हियर केअरफुल. तर आधी जे तुम्हाला प्रॉब्लेम दिलं राहणार हे लेटस रेक्टमचं आहे हे कसं ओळखायचं. तर प्रॉब्लेम तुम्हाला वाय स्क्वेअर डायग्राम ड्रॉ करायची आहे ती नेहमी कॉमन राहणार. प्रॉब्लेम गिव्हन राहणार वाय स्क्वेअर इक्वल टू के एक्स या फॉर्म मध्ये. लिमिट घेऊन राहणार वाय स्क्वेअर इक्वल टू के एक्स एक्स टेन्स टू झिरो टू एक्स टेन्स टू ए आणि डायग्राम एक्स एक्सिस ही वाय एक्सिस. समजलं मी काय बोललो. तर ही राहणार तुमची लेटस रेक्टमची डायग्राम फक्त एक्स टेन्स टू झिरो टू एक्स टेन्स टू ए जी लिमिट राहणार ती इथे द्यायची आणि फॉर्मॅट कसा ओळखायचा तर वाय स्क्वेअर इक्वल टू काय राहणार के एक्स. राईट डाऊन दिस. ऑफ अर y स्क्वेअर इक्वल टू एक्स वाय स्क्वेअर इक्वल टू एक्स कॉमा एक्स इक्वल टू झिरो कॉमा एक्स इक्वल टू फोर एक्स इक्वल टू झिरो कॉमा एक्स इक्वल टू फोर. आता प्रॉब्लेम कडे केअरफुली लक्ष द्या. सोल्युशन प्रॉब्लेम आपल्याला गिवन आहे वाय स्क्वेअर इक्वल टू एक्स. वाय स्क्वेअर गिवन आहे म्हणजे इन द फॉर्म ऑफ लेटस रेक्टम. बट आपल्या एरियाचा फॉर्म्युला वाय स्क्वेअर डीएक्स असतो का तो सिम्पली वाय डीएक्स असतो. म्हणून या वाय स्क्वेअरला आधी आपण वाय मध्ये कन्वर्ट करू. वाय स्क्वेअरचं वाय तर एक्सचं होणार आपलं रूट एक्स. वाय स्क्वेअरचा वाय घेतला तर एक्सचा काय झाला रूट एक्स. लेट ए बी द रिक्वायर्ड एरिया. ओके आधी डायग्राम ड्रॉ करून घेऊ. मी सांगितलंय लेटस रेक्टम साठी सेम तुम्हाला नेहमी हीच डायग्राम ड्रॉ करावी लागणार. एक्स इक्वल टू झिरो आणि एक्स इक्वल टू आहे फोर तर या एच्या ठिकाणी फक्त तुमची व्हॅल्यू येणार फोर. बाकी डायग्राम लेटस रेक्टम साठी हीच राहणार. देअरफोर ए इक्वल टू इंटिग्रेशन लिमिट आहे झिरो टेन्स टू फोर. फॉर्म्युला असतो वाय डीएक्स ए एज इट इज झिरो टेन्स टू फोर. वाय ची व्हॅल्यू आहे आपली रूट एक्स डीएक्स. पुन्हा ए एज इट इज झिरो टेन्स टू फोर रूट एक्स इंटिग्रेशन मध्ये नो फॉर्म्युला. रूट एक्स लाच लिहू आपण एक्स रेस टू वन बाय टू डीएक्स. आता इथे फॉर्म्युला लागणार आपला एक्स रेस टू एन. एक्स रेस टू एन काय होत असतो एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. सो इथे येणार एक्स रेस टू वन प्लस वन बाय टू प्लस वन थ्री बाय टू अपॉन थ्री बाय टू लिमिट झिरो टेन्स टू फोर. ओके फर्स्ट राईट डाऊन दिस. लक्षात येत आहे लिमिट अप्लाय करू. लक्ष द्याल आधी हा अपॉन मध्ये जो थ्री बाय टू आहे याचं रेसिप्रोकल होऊन तो होऊन जाणार टू बाय थ्री. टू बाय थ्री काय राहिला फक्त एक्स रेस टू थ्री बाय टू झिरो टेन्स टू फोर. या एक्स मध्ये आधी आपण अप्पर लिमिट पुट करू. अप्पर लिमिट आहे फोर तर फोर रेस टू होणार थ्री बाय टू मायनस या एक्स मध्ये लोअर लिमिट पुट करू. लोअर लिमिट आहे झिरो सो झिरो रेस टू थ्री बाय टू. झिरो रेस टू जर थ्री बाय टू केलं तर ते आन्सर झिरोच येणार आहे. फक्त फोर रेस टू थ्री बाय टू ला कसं लिहायचं लक्ष दे. थ्री बाय जसं वन बाय बाय टू होते हा तर झिरोच झाला. फोर रेस टू थ्री बाय टू म्हणजे फोर रेस टू वन. फोर रेस टू वन बाय टू याची जर ऍडिशन केली तर फोर रेस टू थ्री बाय टूच येणार. पुढं टू बाय थ्री फोर ऍज इट इज हे तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून लॉंग कट सांगत आहोत.
आता 4:1/2 म्हणजे अंडर रूट फोर लाच आपण 4:1/2 लिहत असतो ना, तर 4:1/2 लाच मी काय लिहिलं आता अंडर रूट फोरच्या बाहेर आन्सर किती येणार 2. अंडर रूट फोरच्या बाहेर किती येणार 2. 2 × 4 8, 8 × 2 = 16. सो 16/3 स्क्वेअर युनिट. पूर्ण आन्सर झाला नाही, इथेच खूप सारी मिस्टेक होती विद्यार्थ्यांची. ते काय करतात, इथपर्यंत प्रॉब्लेम झालं का त्यांना वाटते आपलं पूर्ण प्रॉब्लेम फिनिश झालं, बट फुल मार्क्स भेटणार नाही. एरिया हे बघा ना, एक्सिस पासून 2 पार्ट मध्ये डिवाइड आहे, म्हणून तर लेटेस्ट रेक्टमच्या प्रॉब्लेम मध्ये मार्क्स कटतात विद्यार्थ्यांचे. एरिया किती पार्ट मध्ये डिवाइड आहे, 2 पार्ट. आपण फक्त एकाच पार्टचा एरिया काढला. आता फाइंड आउट करू आपण नाऊ टोटल एरिया. लक्ष द्या आता इकडे. हेन्स टोटल एरिया इक्वल टू टॉइस इंटू ए. टोटल एरिया काय लिहिला आता मी, टॉइस इंटू ए. का बरं टॉइस करायचं आहे, कारण 2 पार्ट मध्ये डिवाइड आहे तो. सो 2 × 16/3 32/3 स्क्वेअर युनिट. नाउ द प्रॉब्लेम इज कंप्लीटेड. राइट डाउन फरक.